मोबाईल विषयी तुम्ही येस बँकेत रिजनल मॅनेजर आहात, कमोडिटी मार्केटचा तुमचा खूप चांगला अभ्यास आहे, आपलं रेग्युलर पाम तेल वापरणे किंवा राईस जे काही ऑइल आहे ते वापरणे याच्यातला जो काही फरक डॉक्टर साहेबांबरोबर तुम्ही बोलताना मी ऐकला तो थोडा आमच्या दर्शकांपुढे विशद करा. नाही, पर्पज सगळ्या ठिकाणी एकच असतो की पैसा कमावणे, म्हणजे कमर्शियलायझेशन त्याच्या मनाला एक भाग असतो. आणि हे आहे की प्रत्येक तेलाचा बेस हा पामतेल असतो, कुठे ना कुठे त्यांना त्यांच्या मार्जिन्स प्रॉफिट मार्जिन सुद्धा आहेत, कारण की त्यांना त्यांच्या कंपन्या चालवायच्या आहेत. आणि साधारणतः सर्वसामान्यांना या गोष्टी तिथपर्यंत कळत नाहीत की कोणतं तेल चांगलं किंवा त्याचे फायदे किंवा त्याचे चुकीचे परिणाम काय असतील. आणि त्यामुळे सर्रास सगळ्या ठिकाणी ट्रेडिशनली जे आपण खात आलेलो आहे वर्षानुवर्षे तेच तेल वापरामध्ये येतं. निश्चितपणे तुम्ही डॉक्टर साहेबांनी जे काही तेल सुचवलेलं आहे त्या तेलाविषयी काय सांगाल, काय फरक जाणवला तुमच्या रेग्युलर जेवणामध्ये किंवा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम झाला? साधारणतः 4 किलो वजन कमी झालेलं, त्यामुळे 2-3 वेळा 2-3 दिवस म्हणजे आपण 4-5 वेळा माझ्या डाएटमध्ये काही ना काही कारण असतो, कधीतरी अडथळे येतात, फॉलो होत नाही. पण आजपर्यंत जर बघितलं तर साधारणतः 4 किलो वजन कमी झालेलं आहे. आणि आता एकच तेल सध्या घरामध्ये आहे जे की सगळ्यांसाठी वापरलं जाते, दुसरं काय एडिबल ऑइल नाहीये घरामध्ये. म्हणजे डॉक्टर साहेबांनी जे सुचवलेलं ऑइल आहे काय नाव त्या ऑइलचं? अल्फा कार्डिओ ऑइल. अल्फा कार्डिओ ऑइल. त्या सर तुम्ही जे काही घरात एकच तेल वापरताय त्या तेलाचं नाव काय सांगाल? अल्फा कार्डिओ ऑइल. त्याचा उपयोग होतोय फक्त तेच तेल वापरलं जाते. म्हणजे संपूर्ण कुटुंबाला डायबिटीस असणारा गैरसमज असलेला पेशंट पराजी, पण पूर्ण परिवाराला आता ते जे ऑइल वापरताय तेच ऑइल पूर्ण परिवारासाठी वापरलं जात आहे. आणि त्यांचं सुद्धा आरोग्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टीने परागजी स्वतःलाही पुण्य मिळवत आहे. निश्चितपणे परागजी तुम्ही दिलेली माहिती ही आम्ही आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचव. आज तुम्ही डायबिटीस मुक्तीकडे वाटचाल करतायत असे अनेक रुग्ण यापूर्वी देखील डॉक्टर एस कुमार यांच्या माध्यमातून डायबिटीस मुक्त झालेत. तुम्ही पुढे ज्या ज्या लोकांना गैरसमज आहे की आम्हाला डायबिटीस आहे किंवा इन्सुलिन घेऊ पाहताय त्या लोकांना काय संदेश द्याल? म्हणजे मी तर सुरुवात केली आहे काही लोकांना, सगळ्यात पहिले सुरुवात म्हणण्यापेक्षा जे ज्या पद्धतीने चालण्यात आलेलं आहे हा एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय आहे. काही काही प्रमाणात मला माहिती आहे, म्हणजे गेले 18 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो की मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये वगैरे कशा प्रकारे त्यांची म्हणजे कार्यपद्धती असते. तर सुरुवातीला फक्त घरचीच अजून जे कोणी या त्रासाने कंटाळलेले आहेत असं करून एक एक, आणि निश्चितच जसे माझे रिझल्ट अजून चांगले येतील मीही ते 4 लोकांपर्यंत पोहोचवू शकेल की काय सुरुवात केली, काय त्रास होता आणि आजचे रिपोर्ट कसे आहेत किंवा आज माझ्यामध्ये काय फरक आहे. निश्चितपणे तुमच्यात जो काही बदल होईल तो अप्रोप्रिएट डाएट थेरपीच्या माध्यमातून तुमचं आरोग्य सुदृढ होईल आणि अप्रोप्रिएट डाएट थेरपी तुम्ही कॉमन मॅन पर्यंत पोहोचवाल, म्हणजे तुम्ही देखील या डायबिटीस मुक्ती चळवळीत सहभागी व्हाल ना? निश्चितच, काहीच त्याच्यामध्ये दुमत नाही. आणि ते असतं जिथे आपल्याला अनुभव चांगला येतो आपण तो 4 लोकांना सांगतो की हे मी अवलंबलेलं, तू पण एकदा बघ. आणि निश्चितच 4 लोकांपर्यंत हा संदेश पोहोचेल. अप्रोप्रिएट डाएट थेरपी सेंटरचे इथे जे काही स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्या नंबर पैकी कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉल करा, डॉक्टर एस कुमार यांची अपॉइंटमेंट घ्या आणि डायबिटीस मुक्त व्हा. या डायबिटीस मुक्त चळवळीमध्ये परागजी मी आणि तुम्ही जर सहभागी झालात तर संपूर्ण देश डायबिटीस मुक्तीकडे वाटचाल करेल. आणि डॉक्टर एस कुमार हे संजीवनी रूपाने जे आपल्याला लाभलेले आहे परदेशात देखील जाऊन ते डायबिटीस मुक्ती चळवळ उभी करतील याच वेधन्यूजच्या माध्यमातून. परागजी आपण दोघंही त्यांना शुभेच्छा देऊ. इथे मी कॅमेरामन कमलाकर तिवडे आणि शरद मंडलिकसह योगेश कमोल, धन्यवाद. पराग जी आपले, थँक्यू.